राजीव सातव हे अतिशय प्रेमळ असे व्यक्तिमत्व असल्याचे सांगत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी राजीव सातव यांच्यासोबत असलेल्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. राजीव सातव हे मला माझ्या घरातील एका फॅमिली मेंबरसारखे होते. मी काँग्रेसमध्ये होतो, प्रशांत ठाकूर काँग्रेसमध्ये होते, प्रशांत ठाकूर, विश्वजीत कदम, राजीव सातव हे अगदी जवळ क्लोज असा एक ग्रुप होता. राहुल गांधींनी त्यांचं जे राहुल ब्रिगेड म्हणून काढली होती त्याच्यामध्ये तिघेही होते आणि त्याचं हृदय फार मोठं होतं. तरुण होता, सुशिक्षित होता, सुसंस्कृत होता असं मी सांगेन. राजीव सातव हा नुसता तरुण नुसता नेता नव्हता, तर एक सुसंस्कृत नेता होता. त्याचं बोलणं वागणं हे अतिशय चांगलं प्रेमळ आणि वेळप्रसंगी पाहिजे त्या प्रसंगी कठोर होण्याचंही होतं, परंतु इतरत्र सर्वांशी सौहार्दपूर्ण असं त्याचं वागणं होतं. मला त्याचा चांगला अनुभव आला. म्हणजे महाराष्ट्रातून जे 9 लोक निवडले होते राहुल गांधींनी त्यांची टीम म्हणून, त्याच्यामध्ये प्रशांत ठाकूर होता आणि राजीव सातव आणि म्हणजे हे तुमचे विश्वजीत कदम वगैरे होते. तर ह्या युवकांच्या मधून ज्या वेळेला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचं अध्यक्ष निवडायची पाली आली आणि त्यावेळेला राजीव सातवांची महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष म्हणून इकडची निवड झाली, मला भावेश साहेबांनी सांगितलं रमशेठ राजीव सातवचं महाराष्ट्र युवकची निवड झाली, म्हटलं फोन लाव, मला फोन बोलायचा आहे. मी त्यांना फोन लावला, राजीव अभिनंदन तुझं महाराष्ट्र युवक काँग्रेसची निवड झाल्याबद्दल. त्यांनी एक वाक्य असं साधं मला फेकलं की मला त्याची आश्चर्य म्हणजे अपेक्षाच नव्हती. तो म्हणलं काका माझं नका अभिनंदन करू, तुम्ही प्रशांत अभिनंदन करा प्रशांत ठाकूरचं. तो नाही म्हणाला म्हणून मला हे पद मिळालं. म्हणजे एक कष्ट विश्वजीत कदम या आता मधल्या काळात महाराष्ट्राचे युवकचे अध्यक्ष होते, राजीव सातव होते आणि प्रशांतजी त्यांच्याच जोडीला होता. प्रशांतनं त्या काळामध्ये मला त्याने विचारलं आप्पा काय करायचं, दिल्लीमध्ये साधारणतः महाराष्ट्र प्रदेशमधून काही युवक पण बोलवून चाललेले असं याच्यातून आणि ते विचारणं होते काय करायचं. म्हटलं आता तुला जर आमदार व्हायचं, कारण तो नगराध्यक्ष होऊन गेला होता, तुला जर नगराध्यक्ष आमदार जर व्हायचा असेल तर तुला मग इथं राहणं गरजेचं आहे, त्यामुळं दिल्लीच्यापेक्षा मग इथे राहणं प्रसिद्ध आहे. आणि म्हणून जो राजकीय म्हणजे महाराष्ट्र किंवा देशाच्या राजकारणामध्ये जाण्याकरता प्रशांत ठाकूरनं नकार दिला की मला पनवेलमधून आमदारकी निवडणं जास्त सोयीस्कर वाटतंय आमदार होणं आणि त्यास नकार दिला. पण ही त्यांची आपापसातली गोष्ट झाली, काँग्रेसच्या आपापसातली, युवकांच्या आपापसातली पक्षांतर गोष्ट झाली. त्याने ते मला ऐकवणं की काका पहिले प्रशांतचं अभिनंदन माझ्या जे करा, कारण त्यांना नाही म्हटलं म्हणून इतकी विनम्रपणा, इतकी नम्रता ही क्वचितच कुठं पाहायला मिळते. आणि इतक्या पद्धतीनं तो माझ्याकडे अनेक वेळा आला, मधून मधून साधारणतः असे आताच्या काळात सोडून द्या, पण अगदी भाजपमध्ये आम्ही गेल्यानंतर सुद्धा त्याचा आमचा काही कॉन्टॅक्ट होताच, म्हणजे वर्षातून 1-2 फोन तुम्ही होतेच साधारणतः. पण त्या काळामध्ये त्यानं आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून त्यानं जे आमच्याशी संबंध ठेवले आम्हीही ठेवले भावेसाहेबांच्या रूपानं. भावेसाहेब नेहमी त्यांच्याकडे जात असत, येत असत आणि तशा दृष्टीनं ते राजीव सातवला कुठलं तरी काँग्रेसचं पद मिळालं, राजीव सातवला काय तरी अशा त्यांनी चांगलं काम केलं की मला अभिमान वाटावा, अशा प्रकारचा आमचं संबंध होते. आणि म्हणून राजीव सातव हे गेल्यानं अतिशय मोठं दुःख मला प्रशांतला आमच्या कुटुंबियांना झालेलं आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख झेलण्याची देवानं ताकद द्यावी आणि त्या दृष्टीनं त्यांना वरती देवानं चांगली जागा द्यावी अशा प्रकारची मी देवाला विनंती. काँग्रेसचे युवा नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये निधन झालं. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. राजीव सातव यांचं हिंगोलीत उद्या सकाळी 10:30 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.